ये मी तुला खोटं ओरडणार आहे. नखरा जो लेट आणि नखरा जो आला. सॉरी बच्चा, ट्राई टू अंडरस्टँड. सना सरांसमोर आहात ना, मोबाईल ठेवा. नॉक पण नाही केलं. मी आय कमीन वगैरे काही. मिस सना, काय चाललंय हे? हा, ही काय यायची वेळ आहे का? बघा बघा अजून सर, हे बघा परत. मिस सना, फोन ठेवा. काय विचारतात तुम्हाला? ही वेळ आहे का ऑफिसला यायची? बोला काहीतरी. माझ्याकडे स्कूटी नाही आहे ना, आणि मला कोणी लिफ्ट पण देत नाहीये. अरे तुला का हवी आहे स्कूटी किंवा लिफ्ट? ट्रेन आहे ना, ट्रेन नाही यायचं सरळ. या ट्रेन मी कोण ट्रॅव्हल करतो? आय डोंट लाईक ट्रेन. अरे यक म्हणजे काय? 80% पॉप्युलेशन ट्रॅव्हल्स इन ट्रेन. ते काय यक आहेत का ते? एक एक मिनिट, उगीच फालतू कारण देत बसू नका तुम्ही. तुम्ही एक तर उशिरा का आला तेवढ्या, आणि याच्या पुढे असा डिले चालला निकळला ना, 10 म्हणजे 10 इथे पोहोचलं पाहिजे. नो सर, 10 आपण मस्टर उचलतो. 9:30 इज द टाइम सर. जेनी, 9:30 इज टू अर्ली. मी 12 यायचं का? अरे सनाया, तू तुझी ऑफिस उघडशील ना तेव्हा आपण 12 वेळ ठेवूया. इथे सर 9:30. लंच बाहेर करूया, हळूच इथून बाहेर पड. चला आता कामाला लागा. हल्ली मेसेजेस खूप येत आहेत सर हिला. काय मिस सना, काय चाललंय? चला गेट बॅक टू युअर वर्क. आणि हा, ते डिसिल्वाचं कोटेशन पाठवा, अडलंय सगळं त्याच्या वाचून. चला यू मे गो नाऊ. राधिका, हे राधिका, देवती काय गं? अगं पिझ्झा आणलाय सगळ्यांसाठी. काहून एवढा खर्च केला? त्यात काय झालं? हे बघ, मी पिझ्झा खायला गेले होते, मग मला तुझी आणि या सगळ्यांची आठवण आली म्हणून घेऊन आले. पा, रेवतीने आपल्या सगळ्यांसाठी खायला आणलंय. ताई, तुम्ही कशाला त्रास घेतला? खरंच काही त्रास नाही. थँक्यू, वेलकम. आता घ्या. बर, हे घ्या बरं, आता गरमागरम खाऊन घ्या. ताई, सकाळ खराब गेली पण आता छान वाटतंय. काय गं, काय झालं? तुम्ही सुरुवात करा, आम्ही येतोच. काय झालं गं? काही नाही, सकाळी दुकान उघडलं ना, इथे सगळीकडे पाणीच पाणी, मसाल्याची पोती पण भिजून गेली होती. असं कसं झालं? तुमच्या स्टाफनी माझ्या दुकानासमोर सगळा कचरा टाकलाय. मी असं काही कोणाला सांगितलं नाही. कितीही प्रयत्न करतो, कितीही, तुझं हे दुकान फार वेळ टिकणार नाही. एक दिवस तुला तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. त्या बाईला काय वाटलं की तिच्या ह्या अशा वागण्यामुळे आपण घाबरून पळून जाऊ इथून? अजिबात. मी आजच हँडबिल्स छापून घेते आणि रात्री आणून तुला देते. माझी एक मैत्रीण आहे सेलिब्रिटी, तिला आपण मसाल्यांच्या ऍड साठी तयार करूया. हा, आणि हे सगळं ह्या आठवड्यात पूर्ण करून टाकायचं. अगं, किती करशील माझ्यासाठी? तुझ्यासाठी काहीही करेन. फक्त तुझा व्यवसाय जोरात सुरू झाला पाहिजे. होईल, नक्की होईल. बरं, आता खाऊन घे आधी. हा, त्याआधी जरा यांना फोन करते. काय जेवलेत की नाही कुणास ठाऊक? कशासाठी? तो काय लहान बाळ आहे का प्रत्येक वेळेला फोन करून विचारायला जेवलात की नाही ते? माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही रेवती. मी करते फोन.
गुरुनाथची गाडी लबाडकोलला येईलच आता. गाडीच्या मागेच लपतो. ऐकायचं नाही म्हणजे झालंय काय ते तरी सांगशील का मला? लायर आहे तू, खोटं बोलतोस पाहिजे नेहमी. पण बच्चा झालंय तरी काय सर, हळू बोल. आणि काय झालंय मला विचार तू. मग त्याशिवाय कसं कळणार आहे मला, सांग ना काय झालं. फाईन, मी तुला पैसे मागितले, तू मला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतलीस, तो तिने कुठून पैसे अर्जित केले असणार आहे? तू दिले असणार पैसे, मला माहिती आहे. नाही, ते पैसे मी दिले नाही. किती खोटं बोलतोस माझ्याशी फक्त. बच्चा मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो, मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं, मला ते ऐकायचंच नाहीये तुझं. आणि तुला असं वाटत असेल ना की मी फाइंड आउट नाही करू शकत की कोणी केले, तर बघ मी जाऊन फाइंड आउट करणार आहे. आणि जर मला कळलं की पैसे तू दिलेस, तर मी राधिकाला जाऊन सांगणार आहे आपलं पॅचअप झालंय. राधिकाला जाऊन सांगणार? हो. नाही मग जाच. नाही आता ना ऐकून कंटाळा आलाय मला. काही झालं की राधिकाला जाऊन सांगते, काही झालं की राधिकाला जाऊन सांगते. एकदाच जाऊन सांगून टाक काय माझं व्हायचं ना, ते एकदाच होऊ दे. जा सांग बघ तुम्ही. ओके ठीक आहे, बाय, सांगते मी तुला. ऐक ना, महाजनी महाजनी लपताय काय, दिसतय ते? तुम्ही दिसताय? या बाहेर, या या बाहेर. इथे काय करताय? या इकडे. मी काय करते? एक तर माझ्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये तुमचं काम काय, आणि असं चोरट्यासारखं लपून काय ऐकताय? घाबरलात का आता? घाबरायचं आता तुम्ही? गुरुनाथ महाराज, तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचं आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. गुरुनाथ महाराज, तुमचे दिवस आता संपले. आता आयुष्यभर हिला बस मनवत मी चाललो राधिकाला दाखवायला. मी चाललो. महाजनी तुम्ही तो तोडा, तुम्ही असा हा पुरावा दाखवू शकत नाही. मी दाखवणार. तू लागेल ना तोड. तू मला तुम्ही सोडा, तुम्ही सोडा. काय केलंस तू हे? काय नाही, तुमचा पुरावा नष्ट केला. अरे चप, सॉरी हा, चुकून पाय पडला त्याच्यावर. जाऊ द्या, मी काय म्हणतो माझ्याने. तसंही तो तुमचा फोन जुनाच झाला होता ना. तोडून द्या, मी नवीन घेऊन देतो तुम्हाला. हा गुरुनाथ, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा फोन मी दुरुस्त करणारच. जातो मी. हो माझनी, ऐका. हसू नकोस. हा महाजनी हा पुरावा सगळ्यांना दाखवण्यासाठी 100% प्रयत्न करणार. तर तू तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता गाडीत बस. नाही, त्यापेक्षा तू काम कर, तू ऑफिसला जा. का? ए, तू काय विसरलेस का? मी चिडले तुझ्यावर, आपण लंचला चाललोय. मी काय सांगतोय ते लक्ष देऊ नये. दादा, एक फोन करायचा आहे अर्जंट करून, माझा मोबाईल फुटलाय. हा राधिका, मी महाजनी काका बोलतोय. बोला काका. राधिका, तू कुठे आहेस आता? मी तर दुकानातच आहे. माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. अगं, गुरुनाथ आणि शनयाचं. काका, मला आता यांच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाहीये.
काकू हॉस्पिटल मध्ये आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष काऊन देत नाही? त्यांच्या जवळ बसा बरं. राधिका, अगं तुझ्या काकूला उद्यालाच डिस्चार्ज मिळणार आहे आणि तिची बहीण आहे तिच्यापाशी बसायला, तू माझं ऐकूनच घेत नाहीयेस. काका, तुम्ही यांच्याबद्दल नेहमीच काही बाई सांगता आणि मला तोंड घाशी पाडता. आता यांचा रोष ओढवून घ्यायचा नाहीये मला. मी आता कामात आहे, तुम्ही काकू जवळ बसा बरं, आपण संध्याकाळी आल्यानंतर बोलू. हा, मी ठेवून राहिले फोन. राधिका, मी माझ्या बायकोला एकटीला हॉस्पिटलमध्ये सोडून त्याच्या मागे हेरगिरी करत फिरतोय, पण तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. तुझं तरी काय चूक आहे म्हणा? अगं, त्या दोघांनी प्रत्येक वेळेला मला खोट्यात पाडलाय, हरकत नाही, पण आज संध्याकाळी त्याच्या समोरच मी त्याचं बिंग फोडणार, लक्षात ठेव. माझ्यानी काका का बरं सारखं सारखं असं बोलत असतील? काहून खोटं बोलतील ते? त्यांना तर माझी काळजी आहे. मला असं जाणून बुजून काऊन त्रास देते? उगाच डोक्यात एक एक विचार नसतो. ताई, अजून एकही गिराईक नाही आलं. येतील ग कमळा, तुला कायची चिंता? नाही कमळा, सॉरी सॉरी सॉरी, नाही मी असं बोलायला नको होत, खरंच सॉरी. मी माया वेगळ्याच विचारत होते, सगळा राग तुझ्यावरती काढला. काही वाईट वाटून नको घेऊ, चुकलंय माझं, मला समजून राहिलं. नाही ताई, होतं असं कामात कधीतरी. मला असं तुला बोलायचा काहीच अधिकार नाहीये, पण तू काळजी करू नको, येतील गिराई. मी लागते कामाला. हा, काही म्हणा, राधिका मॅम कडचा टिफिन असला ना ही खरी मजा येते. हो, मलाही पटतय, मी पण आता तिच्याकडनंच घेते ना टिफिन. तू घरी बनवत नाहीस का? नाही, कुकिंगची फार आवड नाहीये मला, आणि वेळ कुठे असतो? एका मिनिटात आले. हा सर. हळू बोल, हळू बोल, मला महत्वाचं काम आहे, अर्जंट. आता मी जेवतीये. आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे समीधा. कसलं नाटक? काय? ऐक, ओके ओके, खूप काम आहे आणि ही फाईल आजच्याच पानवलकर सरांना सबमिट करायची, अर्जंट आहे.
अगं समीदा, त्यासाठी काही जेवणावरून उठून जायची गरज नव्हती. जेवून सावकाश दिलं असतं तरी चाललंच तुम्हाला. हो नाही नाही नको, मी एकीकडे जेवते एकीकडे काम करते. वा छान, शिका जरा काहीतरी. अरे रघु, रघु काय केलंस तू? फाईल वरती पाणी सांडलं. सॉरी मॅडम, गजानन महाराज शपथ मॅडम, चुकून झालं मॅडम, ते तुम्हाला ठसका लागला म्हणून मी अर्जंट पाणी घेऊन आलो होतो. अरे इम्पॉर्टंट फाईल आहे ही. सॉरी मॅडम. समीदा तुला सांगितलं ना, तू काळजी करू नकोस, मी सगळं मॅनेज करतो. ती फाईल नाही. नाही सर, मी करून देते. नको नको, मी सांगितलं ना मी करतो म्हणून. सॉरी सर, मी पुसतो. अरे असू दे रघु. आनंद, माझं पोट भरलंय, मी जातो. नाही असू दे असू दे, सावकाश सावकाश. असू दे. समीदा तू पाणी घे ना. नाही नको नको, मी आले एक मिनिट, रेस्टरूम मध्ये जाऊन येते. आलेच आलेच. सॉरी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, जेवा जेवा, आराम. हे घेऊन जा. केलं ना बरोबर. ठीक आहे ठीक आहे. मागे नाही येतं कोणी? नाही नाही, पाहिलं मी. आता मी सांगतोय तेवढं कर. मी इथे जेंट्स टॉयलेट मध्ये जातो. मी आत गेल्या गेल्या बाहेरून कडी लावतो. ओके, काय बोलू नको ना. तुला सांगतोय तेवढं कर, मी आत गेलो टॉयलेट मध्ये की बाहेरून कडी लाव. ओके, काय समजत. सांगतोय तेवढं कर. ओके. काय काम करतेस अजून? जेवायला नाही आलीस? नाही सर, मी ऍक्च्युली काम करत बसले होते खूप वेळ, त्यामुळे आले नाही. पण सर मला भूक लागली आता. मी पिझ्झा मागू आपल्या दोघांसाठी? दोघांसाठी? हा हा. ए नाही ग, ते पिझ्झा वगैरे मी कधी खाल्लेला नाही आणि तो मला चावणारही नाही. सर छान असतो पिझ्झा, प्लीज खाऊन बघा. मी चिंत्रच पिझ्झा मागवते, तो चावेल तुम्हाला. गशना, पण मी आताच जेवलोय, भूक नाहीये मला आता. मग ब्रेडस्टिक मागव का? ऍटलीस्ट ब्रेडस्टिक पिझ्झा सोबत खूप छान लागतात, कारण पिझ्झा अल्टिमेट लागतो. सर प्लीज खा ना पिझ्झा. सर प्लीज. काय तुझं पिझ्झा 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 एवढा आवडतो तुला पिझ्झा? खूप. हे बघ शनाया, किती आवडत असला ना तरी हे बाहेरचं खाणं चांगलं नसतं. छानपैकी घरनं डबा आणावा, सगळ्यांनी एकत्र बसून खावं, मजा असते त्यात. आता तू नव्हती, सगळे विचारत होते शनाया कुठे आहे शनाया कुठे. सर काय करणार, खूप काम होतं. मी केव्हाचे कामच करत बसले आणि इतका वेळ मी काम. बापरे, 2 वाजले सर. अयो अयो, मला खूपच भूक लागली आणि 2 वाजता एक्स्प्रेशन मला फारच भूक लागते. हो मग ठीक आहे, मागव तुझं काय ते. पिझ्झा पिझ्झा मागव. मला भूक नाहीये, तुझ्यासाठीच मागव. तुझ्या समाधानासाठी मी एखादा तुकडा टेस्ट करीन त्यातला. ओके सर. किती शाण्यासारखं काम करतेस का बाळा. जेनी, आय मिस युअर प्लम केक. हा बाय द वे, आई गेट इट. गॉट इट. हा फाईन ना समीरा? हा बेटर. सॉरी मॅडम. इट्स ओके, काही नाही, सुकून जाईल. अरे गुरु कुठे आहे? रघु? हा सर. गुरु सरांना बोलव ना लंच साठी. सर कॅबिन मध्ये नाही आहेत सर ते. कॅबिन मध्ये नाही आहे? नाही सर. आणि शनाया तिला लंच करायचा नाही आहे का? शनाया मॅडम त्यांच्या टेबलवर आहेत सर कॅबिनला. अच्छा ओके. आता करतो. अरे गुरु काय तू, तुझे कपशे. अरे आनंद कुठेस तू? काय झालं? अरे मी कधीच ट्राय करतोय फोन यार, मी इथे बाथरूम मध्ये अडकलोय, बाहेरून कुणीतरी कडी लावली आहे. काय हो यार, चल यार प्लीज ये इथे लवकर. अरे थांब थांब, मीच येतो तिथे, थांब. हा काय झालं? मला काय माहिती.